जुनियर वर्ल्ड चैम्पियन नेमबाज रुद्राक्ष बाळासाहेब पटेल यांनी शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी 36व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले। पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला। त्याच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राला सुवर्ण पदकाचे खाते उघडून दिले। रुद्राक्ष पाटील हा पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सुपुत्र असून लहानपणापासूनच आई वडिलांच्या अथक परिश्रमाने हे शिखर गाठता आले। खरं म्हणजे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी झाले होते। गुजरातमधील मोटेराच्या जागतिक दर्जाच्या स्टेडियमवर हा शानदार सोहळा झाला। 13 दिवसांच्या या स्पर्धेत खेळाडू आपलं कौशल्य दाखवणार असून राष्ट्रीय स्पर्धा 2015 नंतर प्रथमच होत आहे। रुद्राक्ष पाटील हा सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सोनेरी यशाची कामगिरी तो स्वतःची क्षमता सिद्ध करत आहे। दर्जेदार नेमबाज म्हणून आज त्याने आपला ठसा उमटवला असे संघटनेचे जनरल सेक्रेटरी शीला यांनी व्यक्त केले, तर त्यांनी कौतुकही केले। तर मुख्य प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनीही कौतुकांचा वर्षाव केला। आगामी कैरो येथील आयोजित आणि चॅम्पियनशिपमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे। महाराष्ट्राचा संघाचा युवा नेमबाज रुद्राक्षने पात्रता फेरीत सर्वोत्तम कामगिरी सादर करून फायनल गाठली होती व यंदाच्या सत्रात सर्वोत्तम कामगिरीमुळे तो या गटामध्ये किताबाचा दावेदार मानला जात होता आणि त्याने सुवर्ण पदक आपल्या पदरी सहज खेचून आणले। पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांचा सुपुत्र रुद्राक्ष यापुढे आंतरदेशीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करेल यात शंकाच नाही। प्लीज पुट योर हँड्स टुगेदर वन्स अगेन फॉर रुद्राक्ष बाळासाहेब पाटील। आय वुड रिक्वेस्ट मिस्टर कलिकेश नारायण सिंग डीओ टू काइंडली हँड ओव्हर द मेडल टू द विनर। Thank you.